खदान पोलीस स्टेशन हद्दीत अंतर्गत 14 वर्षीय मातंग समाज अल्पवयीन मुलीवर आरोपी अमानवीय कृत्य करून बलात्कार केल्याबाबत आरोपीवर कठोर शिक्षा करून पीडित मुलीला न्याय मिळविण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कैलास टेकडी परिसरातील गावगुंड गणेश कुंभरे यांनी मातंग समाजाच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्यंत अमानवीय कृत्य केले. त्याबाबत वंचित बहुजन महिला आघाडी व मातंग समाज कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आरोपीवर गुन्हे दाखल झाले, परंतु यापेक्षाही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणी करता सदर प्रकरण हे कोर्टामध्ये चालवण्यात यावे, आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, पीडित मुलीचे व कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, पीडित मुलीचे शिक्षणाची सर्वस्वी जबाबदार स्वीकारावी, तसेच पीडित मुलीला व कुटुंबाला कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना वंचितच्या वतीने देण्यात आलेले आहे. आज या महाराष्ट्रामध्ये खरं पाहता मातंग समाजावर जे अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं हे भयंकर आहे. परंतु खऱ्या अर्थाने आज आमचं कुणीतरी असेल, आज मातंग समाजामध्ये संपूर्ण म्हणजे असं एक भीतीची आणि संतापाची लाट असताना फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि अंजलीताई आंबेडकरांनी आज जो पुढाकार घेतला या महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत असं मानतो. परंतु आज शासनाने जर कायदेशीररित्या जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही आमची लढाई रस्त्यावरची राहील. आणि आज या ठिकाणी आम्ही फाशीची मागणी या ठिकाणी केलेली आहे व फास्ट ट्रॅक कोर्टाची आम्ही मागणी केलेली आहे. तर सरकार जर हे जातीदोषातून आज आमची जी व्यवस्था केलेली आहे भाजप व आरएसएसने आमची जी परिस्थिती केलेली आहे याला मी सर्वस्व जबाबदार या ठिकाणी या सरकारला या ठिकाणी धरतो. दिनांक 15 रोजी अकोला महानगरात एक अमानवीय असं कृत्य घडलं. 14 वर्षाच्या मुलीवर सातत्याने 2 वर्षापासून लैंगिक अत्याचार होत होते आणि ते प्रकरण वंचित बहुजन आघाडीने उघडकीस आणलं आणि त्याला कोठडीत आरोपीची रवानगी करण्यात आली. आमचीच मागणी आहे की अशा पद्धतीने जर का लैंगिक अत्याचाराची प्रकरणं वारंवार अकोल्यात घडत असतील तर या प्रशासनाने जरा जागं झालं पाहिजे आणि मुलींना सुरक्षितता प्रदान केली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावं, आरोपीस कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जर असं झालं नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा आमचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा आहे. आज मातंग समाज मोठ्या प्रमाणात इथे जमून समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करत आहे. आम्ही संपूर्ण समाज वंचित बहुजन आघाडीसोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शासनाला परत एकदा आम्ही अल्टिमेटम देतो आहे की हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावं. आणि योगेश सिरसाट, झुमॉन न्यूज, अकोला.